हरे कृष्णा। श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय आठवा। अध्यायाचं नाव आहे कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण। आपले आतापर्यंत 32 पर्यंत श्लोक वाचून झाले आहेत आणि 33वा श्लोक सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या। थँक्यू प्रभुपाद। तर सुत गोस्वामी शौनक आदि ऋषी मुनींना नैमिषारण्यामध्ये कथा सांगत आहेत। त्या कथेमध्ये कुंती महाराणी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करत आहे, त्या प्रार्थना ते सांगत आहेत। तर या प्रार्थनांमध्ये आपण काल पाहिलं की कुंती महाराणी म्हणते आहे की एकतर वेगवेगळे जे लोक आहेत, पहिले तर आपण 31वा काल श्लोक बघितला होता ज्यामध्ये बघितलं की भगवंतांनी जी माखन चोरीची लीला केली आहे ती लीला मला संभ्रमात टाकते असं कुंती महाराणी म्हटली। आणि 32 ते 34 या श्लोकांमध्ये काय आहे तर वेगवेगळी लोक भगवंत का अवतरित झालेत याबद्दल बोलत आहेत। तर आपण 32वा श्लोकामध्ये बघितलं की काही जण म्हणतात की युधिष्ठिर महाराजांच्या कीर्तीसाठी भगवंत आले, काही जण म्हणतात यदू महाराजांना आनंद देण्यासाठी भगवंत आले। तर आता आपण 33वा श्लोक वाचायला सुरुवात करूया। अपरे वसुदेवस्य देवक्यां याचितः अभ्यगत अजहत्वम अस्य क्षेमाय वधाय च सुरद्विषाम। दुसरे काही असे म्हणतात, वसुदेव आणि देवकी यांनी प्रार्थना केल्यावरून तुम्ही त्यांचे पुत्र म्हणून जन्माला आला आहात। निसंशयपणे तुम्ही अजन्मा आहात, पण देवतांचे कल्याण व्हावे म्हणून आणि जे देवतांचा द्वेष करतात त्यांचा नाश करावा म्हणून तुम्ही जन्म घेता। तर अशा तऱ्हेने या श्लोकामध्ये लोक काय म्हणतात, वसुदेवस्य देवक्या म्हणजे वसुदे आणि देवकी याचितहा, याचितहा पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा, याचना करणं। तसं त्यांनी काय केली, याचना केली, प्रार्थना केली म्हणून तुम्ही आले। तुम्ही कसे आहात, दुसऱ्या ओळीत लिहिलाय पहिला शब्द अजहा, तुम्ही अजन्म आहात पण तरीही तुम्ही एकदम शेवटचा शब्द दुसऱ्या ओळीतला, सूरद्विषाम देवतांचा द्वेष करणाऱ्यांना दंडित करण्यासाठी आणि क्षेमाय हे जे देवता आहेत त्यांचं कल्याण करण्यासाठी तुम्ही येता। तात्पर्य वाचूया। असे म्हटले आहे की वसुदेव आणि देवकी हे पूर्वजन्मीचे सुतपा आणि पृष्णी होते। तर असं प्रभुपाद आपल्याला आता देव वसुदेव आणि देवकी हे आदल्या जन्मी पूर्वजन्मी कोण होते ते सांगतात। तर प्रजापती सुतपा आणि त्यांची पत्नी पृष्णी हे भगवंतांचे भक्त होते आणि त्यांनी भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रार्थना केली होती, भगवंत पुत्र म्हणून व्हावा अशी प्रार्थना केली होती। भगवंत आपले पुत्र व्हावेत म्हणून प्रजापती सुतपा आणि पृष्णी यांनी कठोर तपश्चर्या केली आणि भगवंत त्यांच्या पुत्र रूपाने अवतीर्ण झाले। भगवद्गीतेत हे अगोदरच घोषित केले आहे की भगवान जगातील लोकांचे कल्याण करण्यासाठी आणि असुरांचा अर्थात भौतिकवादी नास्तिकांचा नाश करण्यासाठी अवतरित होत असतात। भगवद्गीतेतला 4.8 श्लोक आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। तर अशा तऱ्हेने काय आहे प्रभुपाद आपल्याला या भगवद्गीतेच्या श्लोकावरून भगवंत असे भक्तांच्या कल्याणासाठी आणि असुरांना नास्तिकपणा आहे असुरांचा त्याला नाश करण्यासाठी येतात असं सांगतायत। तर काही शंका आहे तर विचारा, नाहीतर आपण पुढच्या श्लोकाला जाऊया।
हरिबोल जाऊया माता जी. हाँ श्लोक क्रमांक 34. भार अवतारणाय अन्ये भूवो नाव इवो ना एक मिनिट हाँ भाव अवतारणाय अन्ये भूवो नाव इवो दधो सीदंत्या भूरि भारेण जातो आत्मभुवा अर्थितः. इतर असे म्हणतात की समुद्रातील नौकेला ओझे वावे त्याप्रमाणे पृथ्वी भाराक्रांत झाली. म्हणून ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून तिचे दुःख हरण करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झाला आहात. तर जर श्लोक बघितला तर बघा, भार अवतरणाय जगाचा भार, या म्हणजे ही जी नाव आहे ती नौका आहे, तुलना केलाय समुद्रात उदधव हा शब्द आहे बघा शेवटचा पहिल्या ओळीतला. समुद्रावर जर नौकात ओझ झालं खूप तर नौका कशी अशी थरथरते हलते खूप, तसंच पृथ्वीवर पण भार झाला आहे. भूवो पहिल्या ओळीतला दुसरा शब्द आहे, पृथ्वीवर पण भार झाला आहे. कसला पृथ्वीवर भार असतो तर खोटं बोलणारे आहेत, पाप करणारे आहेत, त्याचा भूमीला नेहमी भार होत असतो. तर इथे दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द जर बघितला आपण तर तो काय आहे, सीदंत्या. सीदंत्या म्हणजे काय, आक्रांत झालेल्या, दुःखी झालेल्या. तर हा सीदंती जो शब्द आहे तो आपल्याला आधी सुद्धा म्हणजे आपण वाचलेला आहे, सगळ्यांनीच भगवद्गीता वाचली आहे. तर भगवद्गीतेचा पहिल्या अध्यायातला 28वा श्लोक आहे, त्यामध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतो की अर्जुन उवाच इमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समपस्थितम सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यती. जे अर्जुन म्हणाला आहे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तर सीदंती म्हणजे काय आहे, कंप सुटणे. तर जसं इथे दिलेलं आहे की भूमीला भार झाला आहे, तसंच समुद्रात नौकेला भार होतो आणि नौकेला भार झाला ती कशी होते, थरथरते कंप पावते. तशीच ही पृथ्वी ही पापी लोकांचा भार करून काय झाली आहे, कंपित झाली आहे, आक्रांत झाली आहे, दुःखी झाली आहे. आणखीन एक शब्द या श्लोकामधला आहे 34व्या श्लोकातला दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आत्मभुवा अर्थित. आत्मभुवा, आत्मभुवाचा शब्दशः अर्थ बघितला तर ब्रह्मदेवानी. आत्मभुवा म्हणजे भगवंतांमधून ते प्रकट झाले आहे डायरेक्ट, म्हणून त्यांना असं म्हटलंय. आणि अर्थित, अर्थित म्हणजे प्रार्थना. आपण बघा प्रार्थना करतो तर त्यात अर्थ प्रार्थ असं येतो ना शब्द, तसं तो शब्द आहे प्रार्थना केल्याने. इतर असेही म्हणतात की समुद्रातील नौकेला ओझे व्हावे त्याप्रमाणे पृथ्वी भाराक्रांत झाली, म्हणजे भाराने आक्रांत झाली, भाराने दुःखी झाली. आणि म्हणून ती पृथ्वी आहे ती ब्रह्मदेवांकडे गेली आणि मग ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली आणि त्यामुळे त्या पृथ्वीचे दुःख हरण करण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी हे भगवंता तुम्ही आविर्भूत झाला आहात. तात्पर्य, सृष्टीच्या उत्पत्तीतील प्रथम जीव ब्रह्मदेव हे नारायणांचे प्रत्यक्ष पुत्र आहेत. सृष्टी आहे ती उत्पन्न जेव्हा होते तेव्हा प्रथम जीव काय, ब्रह्माजी येतात. ते कोण आहेत, नारायणांमधून प्रत्यक्ष प्रकट होतात. आपल्या सगळ्यांना हे सगळंच माहिती आहे की कारणदक्षाही विष्णू आहेत, ते कारण समुद्रामध्ये पहुडले आहेत. त्यांनी एक श्वास सोडला की त्यांच्या रोम छिद्रातनं अनेक अनेक लाखो करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. प्रत्येक ब्रह्मांड आहे
प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षय विष्णू प्रवेश करतात. गर्भोदक्षय विष्णू त्या ब्रह्मांडामध्ये आपल्या शरीरातनं जल बाहेर काढतात, घाम बाहेर काढतात आणि गर्भोदक जलामध्ये पहुडतात आणि त्यांच्या चरणाजवळ लक्ष्मी देवी त्यांचे पाय चेपत असते. पण गर्भदक्षय विष्णू आपल्या नाभीतनं एक कमळ काढतात आणि त्या कमळावर ब्रह्माजींचं प्रकटन होतं. तर ते सगळं आता प्रभुपाद सांगतात. गर्भदक्षय विष्णूंच्या रूपाने नारायणांनी भौतिक ब्रह्मांडात प्रथम प्रवेश केला. म्हणजे भगवंतांनी गर्भदक्षय विष्णूंच्या रूपाने ही जी ब्रह्मांड एक एक तयार झाली त्यांमध्ये प्रवेश केला. चेतनेच्या संपर्कात असून जड उत्पत्ती करू शकत नाही हे तत्व ब्रह्मांडात प्रविष्ट झाले आणि श्री विष्णूंच्या दिव्य नाभीतून वर आलेल्या कमळावर आदिजीव ब्रह्मदेव प्रकट झाले. तर चेतनेचा संपर्क झाल्याशिवाय जड आहे ते उत्पत्ती करू शकत नाही हे तत्व या ब्रह्मांडात प्रविष्ट झालं. म्हणजेच काय आहे, ब्रह्मांड तर तयार झाली कारणदक्षय विष्णूंच्या शरीरातनं अनेक अनेक ब्रह्मांड तयार झाली, पण त्या ब्रह्मांडामध्ये चेतन काही कार्य काही उत्पन्न करायचं असेल तर तिथे चेतन व्यक्ती गेला पाहिजे, चेतन संपर्क झाला पाहिजे. त्यामुळे त्या ब्रह्मांडात गर्भदक्षाही विष्णूंनी प्रवेश केला आणि मग सगळं पूर्ण पुढे कार्य सुरू झालं आणि मग ब्रह्माजी प्रकट झाले. जे गर्भदक्षय विष्णू यांच्या दिव्य नाभीमधून कमळावर, म्हणून श्री म्हणून विष्णूंना पद्मनाभ असे म्हणतात. पद्मनाभ त्यांचे नाभी पण कमळाप्रमाणे आहे आणि त्या सुरेख नाभीतनं दिव्य नाभीतनं कमळ प्रकट झालं. ब्रह्मदेवांना आत्मभू असे म्हणतात. का? कारण पित्याचा लक्ष्मीशी संपर्क न होताच ब्रह्माजी पित्यापासून प्रत्यक्ष जन्मले. आत्मभू म्हणजे भगवंतांपासून ते जन्मले असं. लक्ष्मी ही नारायणांजवळ त्यांच्या सेवेत संलग्न होती. म्हणजे इथे आहेत गर्भदक्षय विष्णू, त्यांच्या चरणाशी लक्ष्मी देवी आहे, पण तरीही लक्ष्मीच्या सहाय्याविना भगवंतांनी ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. ही भगवंतांची सर्व शक्तिमत्ता आहे. तर आपण हे जाणलं पाहिजे की भगवंत काय आहेत, सर्व शक्तिमान आहेत आणि भगवंतांच्या अनेक अनेक शक्ती आहेत आणि त्यामुळे भगवंतांना कोणावरच अवलंबून राहायला लागत नाही. भगवंत स्वयंपूर्ण आहेत. केवळ इच्छा मात्रने भगवंत सगळं सृष्टी करू शकतात, त्याचं पालन करू शकतात आणि त्याचा संहार पण आपल्या केवळ एका इच्छेने करू शकतात. जे नारायणांना मूर्खपणाने इतर जीवांप्रमाणे समजतात त्यांनी यापासून धडा घ्यावा. नारायण काही सामान्य जीव नव्हेत. त्यांच्या दिव्य शरीराच्या सर्वच अवयवांमध्ये इंद्रियांच्या सर्व शक्ती आहेत. तर असे जे लोक जे आहेत ते भगवंतांना नारायण असं म्हणतात. म्हणजे नारायण आहेत भगवंत, पण काय म्हणतात ते लोक, सामान्य म्हणतात ते. काही लोक आहेत ते म्हणतात, अरे गरीब लोकांना बघून म्हणतात, अरे हे तर दरिद्र नारायण आहेत. किंवा हे जे मायावादी आहेत ते म्हणतात, ज्यावेळी आपण संन्यास दंडा घेतो म्हणजे संन्यास स्वीकारतो आणि हातात दंडा येतो तेव्हा आपण भगवान बनतो. त्यामुळे प्रत्येक मायावादी संन्यासी एकमेकांना हे नारायण म्हणजे काय, नमो नारायणा, तुम्ही भगवान, मी भगवान असं म्हणतात. तर म्हणून प्रभुपाद म्हणतायत की अशा तऱ्हेने जे भगवंतांना मूर्खपणाने जीवाप्रमाणे समजतात, म्हणजे हे जे जीव आहे तेही नारायणासारखे आहेत असं समजतात, त्यांनी यापासून धडा घ्यावा. म्हणजेच काय आहे, तुम्ही त्यांना नारायण म्हणून सामान्य जीवांना जर म्हणता आहात नारायण आहेत ते, तर ते आपल्या नाभीतनं कमळ काढून असे ब्रह्माजी प्रकट करू शकतात का? नाही. त्यामुळे प्रभुपाद हे असं सगळं तात्पर्यामध्ये विविध वेळा ठेवतात, कारण की केवळ भक्तच वाचतायत असं नाही. समजा एखादा असा नमो नारायणा नारायणाय असं म्हणणारा जो आहे तो वाचतो आहे इथे, तर काय आहे त्यालाही कळेल हे. त्यामुळे असं प्रभुपाद वेळोवेळी
आपल्याला समजवतात. आणि भगवंतांनाही आपण सामान्य जीव समजू नये. नारायण काही सामान्य जीव नव्हे. भगवंतांच्या दिव्य शरीराच्या सर्वच अवयवांमध्ये इंद्रियांच्या सर्व शक्ती आहेत. तर आपण हे ब्रह्मसंहितेत शिकलेलो आहोत. तो श्लोक आहे अंगानी यस्य सकल इंद्रिय वृत्ती म्हणती. म्हणजे भगवंतांचं अंग जे शरीर आहे ते कसं आहे, सच्चिदानंद विग्रह आहे. आणि सकल इंद्रिय, सगळी जी इंद्रिय आहेत ती वृत्ती म्हणती. म्हणजे सगळी इंद्रिय आहेत, आता एक इंद्रिय घेतलं तर ते इतर सर्व इंद्रियांचं कार्य करू शकतं. असे हे जे भगवंत आहेत ते अतिशय महान आहेत, सर्व शक्तिमान आहेत. त्यांच्या दिव्य शरीराच्या सर्वच अवयवांत इंद्रियांच्या सर्व शक्ती आहेत. साधारण जीव मैथुनी संबंधातून मुलाची उत्पत्ती करतो. या व्यवस्थे वाचून सामान्य जीवाला पुत्र उत्पन्न करण्याचा दुसरा मार्ग नाही. नारायण हे सर्व शक्तिमान आहेत आणि म्हणून ते शक्तीच्या कोणत्याही बंधनात नाहीत. तर भगवंत शक्तिमान आहेत आणि शक्ती कोण आहे, भगवंतांच्या अनेक अनेक शक्ती आहेत. पण असं नाहीये या सगळ्या शक्ती आहेत त्या भगवंतांपासून आल्यात आणि त्या भगवंतांवर अवलंबून आहेत. पण भगवंत मात्र शक्तींवर अवलंबून नाहीयेत. भगवंत स्वतःच स्वराट आहेत, स्वयंपूर्ण आहेत. भगवंत आपल्या वेगवेगळ्या शक्तींनी काहीही आणि सर्वच सहजपणे आणि पूर्णपणे करण्यात पूर्ण स्वतंत्र आहेत. तर ह्याला संस्कृत मध्ये म्हणतात कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. म्हणजे भगवंत काय काय करू शकतात, आपल्या वेगवेगळ्या शक्तीने काहीही करू शकतात, सर्व काही करू शकतात, सहजपणे करू शकतात, पूर्णपणे करू शकतात. आणि अकर्तुम, अकर्तुम म्हणजे काही झालं असेल तर ते दुरुस्त पण भगवंत करू शकतात. जसं जर कॉम्प्युटर कोणी वापरत आहात तुम्ही तर अनडू, अनडू हा एक असतो त्याच्यामध्ये आपण करतो. तर त्याच्यामध्ये काय, आपण जे केलेलं आहे ते परत रिव्हर्स जाऊ शकतो आपण. तर अशा तऱ्हेने काय, भगवंत काहीही करण्यासाठी पूर्ण स्वतंत्र आहेत, सर्व शक्तिमान आहेत. अशा रीतीने ब्रह्मदेव पित्याचे प्रत्यक्ष पुत्र आहेत, डायरेक्ट पुत्र आहेत ते. त्यांना म्हणजे ब्रह्मदेवांना मातेच्या गर्भातून यावे लागले नाही म्हणून त्यांना आत्मभू नाव आहे. ब्रह्मांडातील पुढील सर्व उत्पत्ती करण्याचा भार ब्रह्मदेवांवर आहे. पुढील उत्पत्ती सर्व शक्तिमानाच्या शक्तीचे दुय्यम परिवर्तन आहे. आता भगवंतांनी या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजींना निर्माण केलं. आता पुढचं जे कार्य आहे त्यासाठी भगवंतांनी ब्रह्माजींना ज्ञान दिलं आणि पुढील उत्पत्ती ती काय आहे, भगवंतांची जी शक्ती आहे त्याचं दुय्यम परिवर्तन आहे. म्हणजे ब्रह्माजी काय करतात, ब्रह्माजींना इंजिनियर किंवा शिल्पकार म्हटलं जातं. सगळं भगवंतांनी दिलेलं आहे, सगळे जीव पण असतात पण त्या जीवांना वेगवेगळी शरीर देण्याचं कार्य ब्रह्माजींकडून केलं जातं. पुढची सृष्टी कसं करायचं ते सगळं त्यांना भगवंत शिकवतात. पुढील उत्पत्ती सर्व शक्तिमानाच्या शक्तीचे दुय्यम परिवर्तन आहे जे ब्रह्माजींकडून केलं जातं. पुढचं कार्य ब्रह्मांडाच्या तेजोवलयात श्वेतद्वीप नावाचा एक लोक आहे. तर आता एक जे ब्रह्मांड आहे, आपलं ब्रह्मांड आपण धरूया, तर ब्रह्मांड जे मोठंच्या मोठं आहे बरोबर, तर त्या ब्रह्मांडामध्येच श्वेतद्वीप नावाचा एक लोक आहे. श्वेतद्वीप ते क्षीरोदकशाही विष्णूंचं धाम आहे. क्षीरोदकशाही विष्णू म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूप आहे. तर हे क्षीरोदकशाही विष्णू ब्रह्मांडाच्या मध्येच राहतात. त्या त्या ब्रह्मांडामध्ये काही समस्या आली तर ह्या ज्या देवता आहेत ते ब्रह्माजींकडे जातात समस्या घेऊन. ब्रह्माजींना समस्या सोडवता आली नाही तर ब्रह्माजी देवतांना घेऊन हे जे क्षीरसागर आहे
तिथे जातात आणि भगवंतांना विष्णूंना प्रार्थना करतात. अशा तऱ्हेने सगळं कार्य होतं. हेच शिरोदक्षय विष्णू भगवंतांचे परमात्मा रूप आहे. जेव्हा ब्रह्मांडात काही उपद्रव होतो आणि व्यवस्थापन करणाऱ्या देवतांना त्या उपद्रवाचे निराकरण करता येत नाही, उपाय मिळत नाही, तेव्हा ते कोण? देवता. ब्रह्मदेवांकडे जातात ब्रह्मदेव त्याचे निवारण करण्यात असमर्थ झाले तर तेच अवतार घेण्यासाठी शिरोदक्षय विष्णूंची प्रार्थना करतात. तेव्हा काय, ब्रह्माजी भगवंतांना प्रार्थना करतात की भगवंता ही समस्या आहे, तुम्ही अवतरित व्हा, आम्हाला मदत करा, या संकटातून वाचवा. आणि समस्येविषयी सम आदेश घेतात, प्रार्थना करतात आणि समस्या मांडतात. आणि भगवंत हे काय आहेत, हे सगळे कुठे? याच ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी श्वेतद्वीप जे ठिकाण आहे तिकडे गेलेले आहेत देवतांना घेऊन. क्षीरोदक्षयी समुद्र पसरला आहे आणि एकदम आत भगवंत आहेत, ते कोणाला दिसत नाहीत. पण इथे क्षीरोदक्षय विष्णू आहेत अशा दिशेला बघून, म्हणजे समुद्राच्या दिशेला बघून ब्रह्माजी प्रार्थना करतात, समस्या मांडतात आणि उभे आहेत प्रार्थना करून. तर भगवंत क्षीरोदक्षय विष्णू ब्रह्माजींना सगळं ज्ञान देतात मनातल्या मनात. आणि मग ब्रह्माजी तो सम आदेश घेतात, त्यांच्याकडून ज्ञान घेतात आणि मग ते सगळं देवतांना बोलून दाखवतात. जेव्हा कंस आणि इतर राजे पृथ्वीवर राज्य करीत होते तेव्हा असा उपद्रव निर्माण झाला होता. असुरांच्या पाप कृत्यांनी पृथ्वी भाराक्रांत झाली होती. ब्रह्मदेवाने इतर देवांसमवेत क्षीरसागराच्या, क्षीर म्हणजे दूध, दुधाचा सागर आहे तो, त्याच्या तटावर जाऊन प्रार्थना केली आणि मग आणि काय आहे, प्रार्थना केली आणि मग काय, उभे राहिले ब्रह्माजी. आणि मग ब्रह्माजींना सांगण्यात आलं काय, आणि त्यांना म्हणजे ब्रह्माजींना सांगण्यात आलं की भगवंत वसुदेव आणि देवकी यांचे पुत्र म्हणून अवतरतील. भगवंतांनी सांगितलं की तुम्ही काय करा, मी येणार आहेच, तुम्ही सगळ्या देवतांनी मी वृंदावन धामात येणार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन आधीच काय करा, तिथे वेगवेगळ्या रूपामध्ये अवतरित व्हा, जन्म घ्या. त्यामुळे आपण बघतो भगवंतांच्या लीलामध्ये अनेक अनेक देवता पण येतात, म्हणजे अवतरित झालेले आहेत. ते आपण नंतर बघू की कशा रीतीने कोण काय होतं ते. भगवंतांचे पार्षद सुद्धा तिथे भगवंतांच्या लीलामध्ये येतात. तर भगवंत देवकी आणि वसुदेव आणि देवकी यांचे पुत्र म्हणून अवतरतील. अशा रीतीने काही लोकांचे असे म्हणणे आहे की भगवंत ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेवरून अवतरित झाले. हे सगळी झाली सगळ्यांची विचार करणं की ह्यामुळे भगवंत आले, त्यामुळे भगवंत आले. पण भगवंत कशासाठी आले ते आता 35 मध्ये सांगितलं गेलं आहे. काही शंका आहे का माताजी 34 बद्दल? नंतर पुढे जाऊया आपण. हो हो जाऊया पुढे माताजी. श्लोक क्रमांक 35. भवेस्मिन क्लिश्यमानानां अविद्या काम कर्म भी श्रवण स्मरण अर्हाणी करिष्यन इति केचन. आणि इतर काही जण म्हणतात की भौतिक कष्टाने पीडित झालेले बद्धजीव लाभान्वित व्हावेत आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून श्रवण स्मरण पूजन अशा प्रकारच्या भक्तींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झाला आहात. तर भगवंत यासाठी आलेले आहेत. बघा, भवे अस्मिन, कुठे आहेत भगवंत येतात? भव भव हे जे भव भौतिक दृष्टी भौतिक सृष्टी आहे तिकडे भगवंत येतात. इथे काय काय झालेलं आहे, आपण जर पहिल्या ओळीतला दुसरा शब्द बघितला तर क्लिश्यमानानाम, क्लिश्यमानानाम म्हणजे काय आहे, क्लेशाने पीडित झालेत लोक. कशामुळे क्लेश आला आहे तो त्याच्या पुढेच दिलेला आहे. क्लिश्यमानानामच्या पुढचा आहे अविद्या,
काम आणि कर्म भी, म्हणजे काय आहे, मनुष्य जेव्हा या जगतात येतो, या भौतिक जगतात येतो, तेव्हा तो शरीर धारण करतो आणि माया आहे ती, भौतिक शक्ती आहे भगवंतांची, ती त्याला आवरण घालते. तर अशी ही जी अविद्येचं अविद्या आहे, म्हणजे तो अज्ञानात पडतो या जगतात येतो, तर अज्ञान म्हणजे अविद्या. तर अविद्येचे दोन प्रकार आहेत, काय, आवरणात्मिका आणि प्रक्षेकात्मिका. म्हणजे आवरण घालते ही जी माया शक्ती म्हणजे काय आहे, हा जो जीव आहे तो आपला भगवंतांशी काय संबंध आहे ते विसरून जातो. मी जीव आहे, भगवंतांचा नित्य दास आहे, हे सगळं विसरतो या जगतात आल्यावर. आणि प्रक्षेकात्मिका म्हणजे काय, तो स्वतःला शरीर समजून जगायला लागतो. हे झालं अविद्या. दुसरं काय आहे, काम. कशासाठी जीव या जगतात येतो, इच्छा वासना. या जगतात आला आहे स्वतःला देहात्म बुद्धीमुळे शरीर समजतोय. शरीर आहे तर शरीराची इंद्रिय आहेत, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला कामना होते, इच्छा होते, मला अशी इंद्रिय तृप्ती पाहिजे, तशी इंद्रिय तृप्ती पाहिजे. आणि त्यामुळे तो काय करतो, कर्मभिही, काम्य कर्म म्हणजे कार्य करतो, तो वेगवेगळी कार्य करतो. आणि या सगळ्यामुळे काय होतं, अविद्या असते, इच्छा करतो आणि मग तशी कर्म करतो, आणि त्या कर्मामुळे काय आहे, कर्माचं फळ मिळतं आणि त्या क्लेशामुळे तो पीडित होतो. एवढं आपल्याला कळलं. म्हणून हे काय, भौतिक कष्टाने पीडित झालेले बद्ध जीव, त्यांचा काय व्हावा, लाभ व्हावा म्हणून भगवंत येतात. लाभ व्हावा आणि मुक्ती मिळावी. तर त्यासाठी दुसरी ओळ बघा, श्रवण म्हणजे श्रवण करणं, स्मरण म्हणजे जे ऐकलंय त्याचं स्मरण चिंतन करणं, अर्हाणी भगवंतांचं पूजन करणं. तर यासाठी काय आहे, भगवंत म्हणजे अशा प्रकारची जी भक्ती आहे त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी, सगळ्यांना याबद्दल पुन्हा सांगण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी भगवंता तुम्ही प्रकट होता. तात्पर्य, भगवद्गीतेत भगवंत ठामपणे सांगतात की ते युगायुगातून धर्म मार्गाची संस्थापना करण्यासाठी अवतीर्ण होतात. हा भगवद्गीतेचा 4.7 श्लोक आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्म आचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. तर अशा रीतीने भगवंत ठामपणे निश्चयाने सांगतात की ते युगायुगातून धर्म मार्गाची संस्थापना करण्यासाठी अवतीर्ण होतात. धर्म मार्ग परम भगवंतानी निर्मिल्या आहे. धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. धर्म कोणी दिलेला आहे, भगवंतानी दिलेला आहे. लोक म्हणतात आम्ही सांगतो तसं वागा, हे काही धर्म नेते असतात आणि स्वतःचेच काहीतरी नियम बनवतात आणि म्हणतात हे धर्माचे नियम आहेत, तर ते चुकीचं आहे. धर्म कोणी सांगितलेला आहे, भगवंताने निर्मिलेला आहे. कोणीही धर्माचा स्वतंत्र मार्ग स्थापू शकत नाही. अर्थात काही महत्वाकांक्षी लोकांची अशी रीत आहे. धर्माचा वास्तविक मार्ग म्हणजे भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ अधिकाराचा स्वीकार करून त्यांची स्वाभाविक प्रेमाने सेवा करणे हा होय. तर अन्य काही, म्हणजे काही प्रमुख लोक आहेत ज्यांना फक्त स्वार्थ भरलाय, ते धर्माच्या नावाखाली काय करतात, लोकांना फसवतात. तर ते झाल्यावर प्रभुपाद इथे म्हणतात की खरा धर्म काय आहे, वास्तविक धर्म काय आहे, भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ अधिकाराचा स्वीकार करायचा. म्हणजे भगवंत स्वामी आहे, भगवंत नियंत्रक आहेत, मी त्यांचा अंश आहे, हे सगळं स्वीकारायचं आणि त्यांची मग काय, स्वाभाविक प्रेमाने सेवा करायची. हा होय. स्वाभाविक प्रेम म्हणजेच काय, आपण कोण आहोत, भगवंतांचे जीवेर स्वरूप होय, कृष्णेर नित्य दास आहेत, आपण भगवंतांचेच दास आहोत, तर भगवंतांची सेवा करणार. जसं आता एक मुलगा आहे, समजा एक तरुण मुलगा आहे, त्याला नोकरी लागली. कुठे नोकरी लागली,
टाटा टेलको कंपनीमध्ये नोकरी लागली, तर नोकरी लागली तर तो त्या कंपनीत काम करेल का दुसरीकडे जाऊन काम करेल? त्याच कंपनीत काम करेल, बरोबर. तसंच जीव कोणाचा? नित्य दास आहे, भगवंतांचा आहे. त्यामुळे काय आहे, त्याचं स्वाभाविक कार्य काय आहे, भगवंतांची सेवा करणं. आणि म्हणून धर्म, धर्माचा वास्तविक मार्ग काय, धर्माने चालणं म्हणजेच काय आहे, भगवंतांचा सर्वश्रेष्ठ अधिकार स्वीकारायचा आणि अतिशय प्रेमाने सहज नॅचरली भगवंतांची सेवा करणे. जीवाला अशा सेवेविना गत्यंतर नाही. गती अंतर म्हणजे अशी सेवा केल्याविना तो या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून बाहेर पडू शकणार नाही. कारण जीव स्वभावतःच त्याकरिता आहे. त्याने ही सेवा केलीच पाहिजे भगवंतांची. का? कारण तो त्यासाठीच आहे. त्याचं असणं जे आहे जीवाचं, ते भगवंतांची सेवा करण्यासाठीच आहे. आणि भगवंतांची सेवा करूनच तो संतुष्ट होऊ शकतो. भगवंतांची सेवा करणे हे जीवाचे एकच कर्तव्य आहे. अतिशय महत्वाचं वाक्य काय आहे, भगवंतांची सेवा करणं हे एकच, ओनली, हे एकमेव कर्तव्य आहे. मग इतर कर्तव्य करायची नाही आहेत का, कोणी म्हणेल तर? हो, इतर कर्तव्य करायची, पण सर्वांचा केंद्रबिंदू कोण हवा? भगवंत हवा. माझ्या पोराची मी काळजी घेते आहे, पण ध्येय काय, हे भगवंतांचा एक अंश आहे. अशा रीतीने मी कोणाचीही काळजी घेऊ, माझी कोणत्याही कामाचं कोणतंही मी कर्तव्य करू, पण मध्यभागी कोण पाहिजेत? भगवंत हवेत. भगवंत महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहेत. म्हणून त्यांची म्हणजे भगवंतांची सेवा करणं हेच केवळ जीवांचे कर्तव्य आहे. तर भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्ण 15.7 या श्लोकामध्ये हे सांगतायत, मम एव अंश जीव लोके जीवभूत सनातन. हे सगळे जे जीव आहेत ते या भौतिक जगतात आहेत, पण ते कोण आहेत? माझे सनातन अंश आहेत, माझेच अंश आहेत. आणि असे हे जे जीव आहेत ते भगवंतांच्या अधीन आहेत, कारण भगवंतांमधून आले आहेत. सगळ्यासाठी ते भगवंतांवर अवलंबून आहेत आणि भगवंतांना संतुष्ट करणं हे त्याचं, भगवंतांची सेवा करणं हे त्याचं प्रमुख एक केवळ कर्तव्य आहे. हे सगळी झाली तत्वज्ञान. पण दुर्दैवाने भ्रमित जीव जो या जगतात आला आहे, तो हे जे प्रकृतीचे मायेचे जे तीन गुण आहेत, तमगुण रजोगुण सतगुण, याच्या प्रभावात राहतो. पण मग कोणी म्हणेल की अरे हा तर प्रभावात राहतो, तर मग त्या जीवाची काय चूक? पण आपण जाणलं पाहिजे की फ्री विल, फ्री विल म्हणजे सूक्ष्म स्वातंत्र्य तर प्रत्येकाला असतं. चुकीचा मार्ग घ्यावा की चांगला मार्ग घ्यावा, बरोबर आहे. समोर जेवण दिलेलं आहे ते खावं की उपाशी राहावं हे प्रत्येकाच्या हातात आहे, बरोबर. त्यामुळे इथे दिलं आहे की दुर्दैवाने भ्रमित जीव भौतिक इच्छांपोटी इंद्रियांचे दास झालेले आहेत. त्यांना इच्छा काय आहे, त्यांचे जे स्वातंत्र्य जे आहे त्यामध्ये त्यांनी काय भगवंतांना न निवडता जे इंद्रिय आहेत त्याच्या इच्छा पूर्तीसाठी ते इंद्रियांचे दास झाले आहेत. गो दास, गो म्हणजे इंद्रिय इथे, तर ते इंद्रियांचे दास झाले आहेत. पण तत्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान काय म्हणतं? गो म्हणजे इंद्रिया, त्यांचे त्यांनी स्वामी झालं पाहिजे, म्हणजे गोस्वामी झालं पाहिजे. आता हा जो जीव आहे तो भौतिक इच्छांपोटी इंद्रियांचा दास होतो. हीच इच्छा, हीच इच्छा म्हणजे काय, ही जी इंद्रियांची इच्छा पूर्ती करणं जे आहे, आणखीन आणखीन भोग प्राप्त करण्याची जी इच्छा आहे, म्हणजे अविद्या किंवा अज्ञान होय. का? कारण की तो अशा इच्छा पूर्ण करत राहील आणि मग काय होणार आहे, तो अज्ञानाच्या अंधकारात परत राहील. कारण इच्छा केली, कर्म केलं, कर्माचं कर्मफळ मिळालं, कर्मफळ भोगाला पुन्हा दुसरं शरीर, अशा तऱ्हेने तो या अज्ञानाच्या अंधकारात जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडेल. अशा इच्छांमुळे प्राणी मात्रे विकृत काम जीवनाविषयी सुख उपभोगांविषयी अनेक योजना आखीत असतात. अशा ज्या इच्छा आहेत इंद्रियतृप्तीच्या,
तर त्यामध्ये काय आहे, हा जो प्राणी मात्र आहे तो विकृत असं जे कामजीवन आहे आणि सुख उपभोग घेणं आहे त्यासाठी तो म्हणतो मी असं केलं तर मला जास्त सुख मिळेल, तसं केलं तर मला जास्त सुख मिळेल. यामध्ये त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू कोण आहे, तो स्वतः आहे. आणि असं असल्यामुळे काय होतं, फक्त स्वतःची इंद्रिय तृप्तीचं ध्येय असलेला माणूस इतरांच्या भावना समजू शकत नाहीत आणि तो सगळ्यांना बाकीच्यांना दुःख देत राहतो. आणि असा दुःखी सगळ्यांना करणारा जो आहे तो स्वतः पण किती पण योजना आखल्या तरी दुःखातच राहतो. त्यामुळे ते जन्म मरणाच्या शृंखलेत सापडले जाऊन, ते म्हणजे कोण, हे सगळे जे जीवात्मे आहेत प्राणी मात्र आहेत, ते जन्म मरणाची शृंखला म्हणजे जन्म मृत्यू जराव्याधीची जे शृंखला म्हणजे चेन आहे त्याच्यामध्ये सापडले जातात, साखळीमध्ये आणि वेगवेगळ्या शरीरांमध्ये आणि ग्रहलोकांमध्ये परमेश्वराच्या नियमानुसार येर झाऱ्या घालीत असतात. तर असं जन्म घ्यायला लागतो. तर हे सगळं काय आहे, परमेश्वराने नियम केलेले आहे. परमेश्वराची जी शक्ती आहे, जी प्रकृती आहे, ती हे सगळं कार्य बघते आणि परमेश्वराच्या नियमानुसारच ह्या सगळ्यांना दंडित केलं जातं. प्रत्येक जीव कर्म करतो तर हृदयातला परमात्मा साक्षी आहे आणि भगवंत जे आहेत ते कर्मानुसार त्याला फळ पण देतात आणि मग तसं तसं त्याला विविध शरीर धारण करावं लागतं. म्हणून कोणालाही या अविद्येच्या पलीकडे असल्याविना भौतिक जीवनाच्या त्रितापांपासून मुक्त होणे शक्य नाही, हा प्रकृतीचा नियम आहे. म्हणजे काय आहे, अविद्येच्या पलीकडे असल्याविना म्हणजे काय, त्याने जाणायला हवं की मी कोण आहे हे समजला तरच तो या भौतिक जीवनातले जे त्रिताप आहे त्यातनं तो मुक्त होऊ शकतो. म्हणजेच काय आहे, तो प्रश्न विचारेल, जाणून घेईल मी कोण आहे आणि मग काय होणार आहे, तो भक्ती करायला लागेल, तेव्हाच तो या तीन तापापासून जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रापासून बाहेर पडू शकतो. तर हे सगळे जे दंडित करणं आहे, प्रत्येक आपलं जे कर्म आहे त्याला फळ मिळतं, हे सगळं काय आहे, प्रकृतीचा नियम आहे. तरीही भगवंत, तर हे सगळं आहे पण भगवंत अतिशय कृपाळू आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात, तरीही भगवंत आपल्या अकारण कृपेने, भगवंतांना आपल्याकडून काहीच नको आहे पण भगवंत अकारण कृपा आपल्यावर अहेतुकी कृपा करतात आणि दुःखी जीवांवर अपेक्षेपेक्षाही अधिक कृपा करू इच्छितात. अपेक्षेपेक्षा म्हणजे खूप सारी जास्त अशी कृपा करू इच्छितात आणि अवतीर्ण होऊन अशा तऱ्हेने कृपा करू इच्छितात आणि मग भगवंत अवतीर्ण होतात आणि श्रवण कीर्तन स्मरण वंदन, हे सगळे जे नवविध भक्ती आहे त्याबद्दल सांगतात. श्रवण कीर्तन स्मरण सेवा पूजन प्रार्थना सख्य शरणागती अशा भक्ती तत्वांचे पुनरुज्जीवन करतात. तर अशा तऱ्हेने भगवंत विविध लीला करतात आणि त्या लीला आहेत, त्यांचं श्रवण केलं जातं, कीर्तन केलं जातं म्हणजे बोलल्या जातात त्या, स्मरण केलं जातं, भगवंताची सेवा पूजन भगवंतांना प्रार्थना अर्पण केल्या जातात. साख्य भाव ठेवलेला आहे अर्जुनानी, त्याच्याबद्दल चिंतन मनन केलं जातं, शरणागती भगवंतांची घेतली जाते, त्याविषयी जे भागवतम मध्ये म्हणजे ज्या लीला आहेत त्या ऐकल्या जातात. अशा तऱ्हेने काय, या सगळ्या नवविधा भक्तींच्या प्रोसेस मध्ये काय होतं, हे जे भक्ती तत्व जे आहे सगळी नवविधा ही जी विसरली गेली आहे काही कारणांनी समजा, तर भगवंत अवतरित होतात आणि पुन्हा हे प्रकट करतात, पुनरुज्जीवित करतात आणि सगळ्यांपुढे ठेवतात. मग पुन्हा लोक काय आहेत, ते भक्ती मार्गाकडे येऊ शकतात. तर अशा तऱ्हेने दुःखी जीव आहेत तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध मार्गाने भगवंत आपले स्वतः तर अवतीर्ण होतात, वैदिक शास्त्र देतात, संत महात्मे पाठवतात, अशा तऱ्हे भगवंत आपल्यावर अकारण कृपा सतत दाखवत असतात. तर यामध्ये असं म्हटलं जातं की हे जे श्रवण आहे, तर श्रवण आहे ते सर्वात
पहिलं महत्वाचं आहे. तर श्रवण जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्या बाकीच्या ज्या कृती आहेत त्यामध्ये दृढता येते. म्हणजे मी जर श्रवण केलं नाही, भगवंतांच्या महात्म्याबद्दल श्रवण केलं नाही किंवा हरिनामाच्या महात्म्याबद्दल श्रवण केलं नाही तर मला हरिनाम घेण्यामध्ये काय का म्हणजे महत्व काही कळणारच नाही. मी भगवंतांची का पूजा करावी हे मी ऐकलं नाही तर मी कसं काय नीट प्रेमाने श्रद्धेने पूजा करू शकेल. म्हणजे ही जी काही नवविधा भक्ती आहे ती करण्यासाठी आपल्या जीवनात पहिले आपण भगवंतांविषयी श्रवण ऐकणं अतिशय महत्वाचं आहे. वर सांगितलेली माध्यमे अथवा कोणतेही एक माध्यम म्हणजे नवविधा भक्तीमधलं कोणतंही एक बद्ध जीवाला अविद्येच्या बंधनातून सुटण्यासाठी सहाय्यक होतं, मदत करतं. आणि बहिरंगा शक्तीने भ्रमित झालेल्या म्हणजे मायेने भ्रमित झालेल्या जीवाने स्वतःच निर्माण केलेल्या भौतिक दुःखातून त्याची मुक्ती होते. खूप सुंदर वाक्य आहे. काय म्हटलं आहे की बहिरंगा शक्तीने भ्रमित तर झालाय पण जीव दुःख कोण निर्माण करता इथे? जीवाने स्वतःच निर्माण केलं आहे दुःख. म्हणतात ना बरेचदा लोक काय रे देवा किती दुःख देशील, तर भगवंत दुःख देत आहेत का? हा स्वतःच तयार करतो आहे. भगवंत श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने प्राण्यांवर अशी विशिष्ट प्रकारची दया करीत असतात. तर चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये भगवंत आले आणि पुन्हा त्यांनी कसा छान भक्त व्हावा हे सगळ्यांना सांगितलं. झारखंडच्या जंगलामध्ये चैतन्य महाप्रभूंनी तर विविध प्राण्यांनाही हरिनाम संकीर्तनात मग्न केलं. तर काही शंका आहे तर विचारा, नाहीतर पुढचा श्लोक वाचूया आपण. श्लोक क्रमांक 36 हा चार ओळीचा आहे त्यामुळे हे आपण वासासी जीर्णानी अशा चालीत म्हणायचं आहे. शृण्वंती गायंती गृणंती अभिक्ष्णशः स्मरंती नंदंती तव इहितं जनः त एव पश्यन्ति अचिरेण तावकं भव प्रवाह उपरमं पद अंबुजम्. हे कृष्णा जे सतत तुमच्या दिव्य चरित्रांचे श्रवण कीर्तन स्मरण करतात किंवा दुसऱ्यांना असे करताना पाहून आनंदित होतात ते निश्चितपणे तुमच्या चरण कमलांचे लवकरच दर्शन करतात आणि जन्म मृत्यूचा प्रवाह थांबवतात. अतिशय महत्वाचा श्लोक. काय म्हणतात कुंती महाराणी? शृण्वंती म्हणजे श्रवण करतात, गायंती म्हणजे कीर्तन करतात, गृणंती म्हणजे उच्चारण करतात आणि अभिक्ष्णशः म्हणजे काय? सतत स्मरंती स्मरण करतात. एवढं तर स्वतः करतातच. आणि नंदंती म्हणजे काय? जर दुसरे कोणी श्रवण करतंय, कोणी जप करतंय, कोणी हरिनाम संकीर्तन करतंय, कोणी स्मरण करतंय तर त्यांनाही पाहून जर आनंद होत आहे तर काय होणार आहे? तिसरी ओळ, चौथी ओळ हा काय आहे? भव प्रवाह उपरमम. तर काय होणार आहे? भव प्रवाह जन्म मृत्यूरूप जो प्रवाह आहे, प्रवाह कसला असतो? नदीचा प्रवाह असतो. तो काय होतो? उपरमम थांबला जातो. कशामुळे थांबला जातो? पद अंबुजम, अंबू म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मलेला, पाण्यामध्ये जन्मलेलं काय असतं? कमळ. पद अंबुजम म्हणजे काय? चरण कमल. तर भगवंता असे जे तुमच्या दिव्य चरित्राचे सतत नेहमी नियमितपणे रोज भगवंतांच्या दिव्य चरित्रांचं श्रवण करतात, कीर्तन करतात, स्मरण करतात किंवा दुसऱ्यांना असे करताना पाहून आनंदित होतात त्यांना काय होतं? निश्चितपणे, खूप महत्वाचं वाक्य, निश्चितपणे. एव शब्द आहे बघा तिसऱ्या ओळीतला दुसरा शब्द. एव म्हणजे निश्चित होणारच. आपल्याला येते ना कधी होणार, काय होणार, माझं कसं होणार, इथे दिलंय निश्चित.
काय होणार आहे तुमच्या चरणकमलांचं, कधी दर्शन करणार लीला इथे? माताजी तुमच्या चरणकमलांचं दर्शन करतात, कधी करतात लीला? लवकरच. बघा जो तिसऱ्या ओळीतला शब्द आहे पश्यंती अचिरेण, लवकरच. जितकं आपण तीव्रतेने भक्ती करू तर आपल्याला लवकरच भगवंतांच्या चरणकमलांचं दर्शन होईल. तर असे हे भक्त हे कार्य करतात, त्यांना लवकरच दर्शन ते भगवंतांच्या चरणकमलांचं करतात आणि त्यामुळे काय होतं, जन्म मृत्यूचा जो प्रवाह आहे तो थांबवतात. तर हेच असंच कुंती महाराणी नी 25वा श्लोक जो म्हटला आहे त्यातही कुंती महाराणी हेच म्हणतायत. आपण 25वा श्लोक एक मिनिट बघूया, तुम्हाला मिळतोय तर बघा. याच अध्यायातला 25वा श्लोक, विपदः संतु तात शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात अपुनः भव दर्शनम. भगवंता अशी संकटे वेळोवेळी यावी तशी माझी इच्छा आहे, कारण त्यामुळे आम्हाला तुमचे दर्शन पुन्हा पुन्हा होत राहील आणि तुमचे दर्शन होणे म्हणजे आम्हाला पुन्हा जन्म मृत्यू रूप संसाराचे दर्शन होणार नाही. तर अशा तऱ्हेने काय आहे, भगवंतांचं छान भक्ती केली तर लवकरच भगवंतांच्या चरणकमलांचं दर्शन होईल आणि जन्म मृत्यूचा जो प्रवाह आहे तो थांबेल. खूप सुंदर ना आपली काय म्हणतात श्रद्धा वाढवणारा हा श्लोक आहे. म्हणून आपण नियमितपणे वाचत राहावं हे भगवंतांविषयी, ऐकत राहावं, तरच आपण खूप छान भक्ती करू शकतो आणि दुसरे भक्ती करतात तेव्हा आपण आनंदित होऊ शकतो. तात्पर्य, आपल्या वर्तमानबद्ध अवस्थेतील दृष्टीने भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणे शक्य नाही. म्हणजे काय आहे, आपण आपली आपली जे बद्ध अवस्था आहे त्याने आपण भगवंतांना जाणू शकत नाही. त्यांना पाहायचे असेल म्हणजे भगवंतांना पाहायचे असेल तर एका वेगळ्याच जीवन प्रणालीचा स्वीकार करून दृष्टीत परिवर्तन करायला हवे. म्हणजेच काय आहे, आपलं जे अहंकार आहे तो बाजूला ठेवावा, नम्रपणे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांना आचार्यांना शरण जावं, त्यांच्याकडून भगवंतांविषयी ऐकावं आणि भक्तिमय जीवनाची जीवन प्रणाली स्वीकारावी. तेव्हा हे जे वैदिक ज्ञान घेऊ तेव्हा आपली जी दृष्टी आहे ती परिवर्तित होईल. जसं म्हणतो ना, ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया, अज्ञानात होतो पण गुरुनी ज्ञानाचं अंजन घातलं, चक्षुर्मिलितम आमचे डोळे उघडले. तर अशा तऱ्हेने काय आपल्याला दृष्टीचं परिवर्तन करायला हवं. जेव्हा भगवंत प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर उपस्थित होते तेव्हा प्रत्येक जण त्यांना भगवंत म्हणून पाहू शकला नाही. बघा, जरी भगवंत या वृंदावन धामात आले होते, लीला करत होते, त्यावेळी सगळ्यांनी बघितलं की त्यांना, पण सगळ्यांनी भगवंत म्हणून बघितलं का? नाही बघितलं. म्हणून आपल्यालाही अनेक लोक म्हणतात ना, तुम्ही म्हणता ना भक्ती करा भक्ती करा, एकदा भगवंत दाखवा मग सुरू करेन भक्ती असं म्हणतात. तर एवढ्या लोकांना तर दिसले होते पण ते भगवंत म्हणून त्यांना पाहत होते का? नाही. तर आजकालचे कलियुगातले जीव काय पाहू शकणार, रावण हिरण्यकश्यपू कंस जरासंघ शिशुपाळ हे सर्व भौतिकवादी लौकिक विद्या, लौकिक म्हणजे भौतिक विद्या संपत्ती प्राप्त केलेले मोठे मोठे पुरुष होते, एकदम शक्तिशाली राक्षस होते हे सगळे. परंतु भगवंतांची उपस्थिती जाणून घेण्यास ते पात्र नव्हते, त्यांना भगवंतांमध्ये काहीच रस नव्हता, त्यांच्या मनामध्ये बुद्धीमध्ये केवळ इंद्रिय तृप्ती भरून राहिली होती. म्हणून जरी भगवंत आपल्या समोर उभे असले तरीही आवश्यक दृष्टी असल्याविना त्यांना पाहता येणे शक्य नाही. ही आवश्यक पात्रता केवळ भक्ती प्रक्रियेद्वारेच विकसित होत असते. तर ही जी भगवंतांना बघू इच्छिण्याची आवश्यक पात्रता आहे ती काय, जेव्हा आपण भक्ती प्रक्रिया स्वीकारतो म्हणजेच काय श्रवणम पहिले सुरू करतो तेव्हा ही वाढू शकते, विकसित
होत असते अधिकारी व्यक्तीकडून. अधिकारी म्हणजे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती त्याच्याकडून श्रवण करून या प्रक्रियेचा, ही प्रक्रिया कोणती, भक्ती प्रक्रियेचा प्रारंभ होतो. म्हणजे श्रवणम महत्वाचं आहे. भगवद्गीता हे एक सामान्यपणे लोक ज्याचे पाठ गायन आदी करतात असे लोकप्रिय वाङ्मय आहे. परंतु कधी कधी असे दिसून येते इतके करूनही साधक भगवंतांना प्रत्यक्ष पाहू शकत नाही. आणि याचे कारण म्हणजे श्रवण हे पहिले अतिशय महत्वाचे अंग आहे. श्रवण अधिकृत स्रोताकडून होईल तर लवकर परिणाम होईल. तर अनेक अनेकदा लोक भगवद्गीतेचं पठन करत असतात पण त्यांच्यात काय फारशी प्रगती होत नाही. ते साधक आहेत, साधना करण्याचा प्रयत्न करतात पण यशस्वी होऊन ते भगवंतांना पाहू शकत नाहीयेत. का? कारण त्यांनी नीट श्रवणच केलेलं नाहीये. जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ऐकलं जाईल तेव्हाच परिणाम होणार. साधारणतः लोक अनअधिकृत व्यक्तीकडून श्रवण करतात. अशा व्यक्ती शिक्षण क्रमातून योग्यता मिळवून, म्हणजे काय, संस्कृत मला येतं असं योग्यता मिळवून कितीही विद्वान झालेल्या असल्या किंवा काय खूप शिकलेल्या असल्या तरी त्यांच्याकडून प्रेममय भक्तीच्या तत्वांचे आचरण होत नाही. आणि म्हणून अशा लोकांकडून श्रवण केल्यावर केवळ वेळेचा अपव्यय होतो. तर असे जे लोक आहेत ज्यांना नाही काही भगवंतांशी देणं घेणं, तर ते काय सांगणार भगवंतांबद्दल. आणि अगदी ते सांगायला लागले तरी त्यांचं लक्ष कुठे आहे, हे मी प्रवचन करेन तर मला इतकं धन माझ्या बँकेत जमा झालेलं आहे म्हणून मी हा सप्ताह घेतो आहे. तर अशा तऱ्हेने लोभी वृत्ती आहेत. तर अशी लोकांकडून ऐकलं तर आपल्याला काहीच फायदा होणार नाही कारण ते सुद्धा स्वतः भक्तीचं कोणतंच आचरण करत नाहीयेत. आणि काय होतं, अशाकडून केल्यामुळे काय होतं, फक्त वेळ फुकट जातो. असे भागवत सप्ताहाला लोक अनेक जातात. स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट म्हणतात त्याला, आध्यात्मिक मनोरंजन. ते जातात, त्या कथा ऐकतात, त्याच्या मध्ये रडतात पण आणि घरी येऊन पुन्हा इंद्रियतृप्तीत अडकतात. कधी कधी श्लोकाचा अर्थ आपल्या हेतूला अनुकूल होईल अशा नवीन रीतीने लावला जातो. कधी कधी काय, हे लोक जे बोलणारे आहेत ते परंपरेतील अधिकृत गुरु शिष्य परंपरेतली नाहीयेत. आपल्याला त्यांना काही सांगायचंय म्हणजे त्यांनी स्वतः त्या श्लोकाला आपल्या बुद्धीने अर्थ लावतात. आणि म्हणून जर कोणी श्रवण उत्सुक आहे, म्हणजे श्रवणासाठी भगवंतांविषयी ऐकण्यासाठी उत्सुक आहे, श्रवणोत्सुकाने प्रथम निष्णात आणि प्रामाणिक वक्ता शोधावा आणि त्याच्याकडून श्रवण करावे. श्रवणाची क्रिया जेव्हा पूर्ण आणि निर्दोष होते तेव्हा दुसऱ्या क्रिया आपोआपच आपल्या परीने निर्दोष होतात. अशा तऱ्हेने हा जर प्रॉपर जो अधिकृत प्रमाणित सोर्स कडून माध्यमातून ऐकतो आहे तर काय होणार आहे, तो बाकीही जी श्रवण नंतरची जी कार्य आहेत, कीर्तनम स्मरणम, ती सुद्धा काय आहेत, अतिशय व्यवस्थित रीत्या निर्दोष रीतीने सगळी कार्य करत राहील. पुढे भगवंतांच्या कैक लीला आहेत. श्रवण क्रिया जर पूर्ण असेल तर प्रत्येक लीला इच्छित परिणाम घडवून आणण्यास पुरेशी आहे. तर अशा काय, भगवंताच्या अनेक अनेक लीला आहेत. त्या लीला आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला भगवंतांविषयी खूप प्रेम निर्माण होतं. तर जर आपण भगवंतांविषयी नीट ऐकलं तरच या सगळ्या लीला आहेत त्यांचा इच्छित परिणाम होणार. लीला का केल्यात भगवंतांनी, आपल्याला आकर्षण घेण्यासाठी. आपण भगवंतांचं स्मरण चिंतन कीर्तन सगळं करून भगवंतांकडे जाण्यासाठी भगवंत लीला करतात. म्हणून म्हटलंय इच्छित परिणाम घडवून आणण्यासाठी श्रवणम पहिले महत्वपूर्ण आहे. भागवतात भगवंतांच्या चरित्र कथनाचा प्रारंभ
त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या पांडवा संबंधीच्या कार्यापासून होतो. आता हे भागवतम जे सांगायला सुरू केलं सुत गोस्वामींनी, कथन कुठून सुरू झालं की भगवान श्रीकृष्णांचे हे जे पांडव आहेत जे भक्त आहेत आणि मग असं असं झालं होतं आणि युद्ध संपलं होतं अशी कथा सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे असुरांशी आणि इतरांशी संबंधित भगवंतांच्या अनेक लीला आहेत. तर पहिला स्कंद हा आपला सुरू झाला आहे आणि पुढे आपल्याला अनेक अनेक लीला भगवंतांच्या ऐकायला मिळणार आहेत. 10व्या स्कंदात भगवंतांच्या प्रेयसी गोपी आणि द्वारकेतील विवाहित पत्न्या यांच्या संगतीत संपन्न झालेल्या भगवंतांच्या उदात्त लीलांची वर्णने आहेत. तर ह्या सगळ्या लीला कशा आहेत? उदात्त आहेत, अतिशय महान श्रेष्ठ अशा लीला आहेत. पण त्या कुठे आहेत? 10व्या स्कंदात आहेत. आपण पहिल्या स्कंदात आहोत. भगवंत पूर्णतम आहेत आणि म्हणून भगवंतांच्या प्रत्येक व्यवहाराच्या दिव्य स्वरूपात काहीच अंतर नाही. तथापि लोक कधी कधी अनअधिकृत अशा श्रवण प्रक्रियेत त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या गोपी समवेत झालेल्या लीलांच्या श्रवणात अधिक रस घेतात. अशा तऱ्हेने काय आहे, भगवंत पूर्णतम आहेत तर त्यामुळे आपले आचार्य पण काय म्हणतात आणि व्यासदेव आणि शुकदेव गोस्वामी पण काय म्हणतात की भागवतम आहे ते पहिल्या स्कंद दुसरा स्कंद असं करत करत 10व्या स्कंदावर जायचं. म्हणून म्हटलं की भगवंत पूर्णतम आहेत, त्यामुळे भगवंतांनी ज्या काही लीला केल्या आहेत हे ज्या विविध स्कंधांमध्ये त्याही कशा आहेत, परिपूर्ण आहेत. म्हणजे भगवंतांचे त्यामध्ये काही व्यवहार केले आहेत वेगवेगळ्या भक्तांबरोबर केले आहेत तर त्याही कशा आहेत, दिव्य स्वरूपात आहेत. असं नाही की 10व्या स्कंदातल्याच लीला आहेत त्या दिव्य स्वरूपातल्या आहेत आणि दुसऱ्या स्कंदातल्या नाही आहेत असं नाहीये. पण लोक काय करतायत, त्यांना फक्त 10व्या स्कंदातलं जे पंचम अध्याय आहेत गोपींबरोबरच रासलीला त्यास त्यांना ऐकायची इच्छा आहे. असा कल श्रोत्यांच्या कामुक भावनांचा दर्शक आहे. म्हणून अधिकारी वक्ता अधिकार ओळखून अशा लीलांवर भर देत नाही. तर असे ऐकणारे आहेत आणि बोलणारे आहेत त्यांचं ध्येय काय आहे, त्या हे करायचं लीला भगवंतांच्या ऐकायच्या. तर त्यांना फक्त त्यातच रस आहे, बाकी भगवंतांच्या लीलांमध्ये रस नाहीये. पण अधिकारी जो वक्ता आहे तो अधिकार ओळखतो म्हणजे जाणतो की आपण यावर बोलू नये. म्हणून प्रभुपादांना एकदा एक ग्रुप असं भेटायला आले होते, ते म्हटले होते की आम्हाला गोपींविषयी सांगा, गोपींनी भगवंतांची लीला केल्या होत्या त्यातलं जास्त सांगा. तर भगवंतांनी अगदी सॉरी प्रभुपादांनी अगदी थोडस सांगितलं आणि मग भगवंत सॉरी प्रभुपाद भगवंतांच्या महानतेविषयी सांगायला लागले. तर ते लोक म्हटले की नाही आम्हाला त्या रासलीलेबद्दल ऐकायचं आहे. तर प्रभुपाद म्हटले तुम्ही लायक असाल ऐकायला पण मी लायक नाही ते बोलायला. तर अशा तऱ्हेने हा जो अधिकारी वक्ता आहे तो अधिकार ओळखतो आणि अशा ज्या लीला आहेत त्यांवर तो भर देत नाही. आणि प्रभुपाद पण म्हणतायत की जर तुम्ही या भगवंतांच्या लीला ऐकत आहात, अगदी तुम्ही 10व्या स्कंदापर्यंत गेलात वाचत वाचत आणि त्या लीला वाचताना जर तुमच्यामधली कामुकता वाढते असेल तर प्रभुपाद म्हणतात स्टॉप इट, यू आर नॉट क्वालिफाईड, तुम्ही ते वाचन थांबवा कारण तुम्ही ते वाचण्यासाठी अजूनही क्वालिफाय म्हणजे लायक पात्र नाही आहात. भागवत असो की दुसरे कोणतेही शास्त्र असो त्याचे प्रारंभापासूनच श्रवण करायला हवे, पहिल्या स्कंदापासून वाचावे. पूर्णत्वाकडे वेगाने प्रगती करण्यात त्याला त्याचे सहाय्य होईल. तर जो भक्त आहे तो भक्ती करतो आहे, भक्तीच्या पूर्णत्वाकडे त्याला जायचं आहे तर तो पहिल्यापासून ऐकत ऐकत जाईल तर त्याची आणखीन भक्ती दृढ होईल, मजबूत होईल आणि मग तो छानपणे भक्ती करेल आणि भक्ती पूर्ण पण करेल. कोणीही असे समजू नये की भगवंतांचा पांडवासोबतचा व्यवहार
गोपींच्या सोबतच्या व्यवहारा इतका महत्वाचा नाही असं नाहीये. भगवंतांची सगळे लेकरच आहेत आणि त्यामुळे काय आहेत, भगवंत प्रत्येक लीला करता आहेत, प्रत्येक त्यांचे पार्षद आहेत, त्यांच्या बरोबरची लीला आहे ती तेवढीच महत्वाची आहे. त्यात कमी जास्त श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाहीये. भगवंत नेहमीच लौकिक म्हणजे भौतिक आसक्तीच्या पलीकडे आहेत हे आपण लक्षात ठेवावं. वरील सर्व व्यवहारांमध्ये सर्वस्थित तेच प्रमुख नायक आहेत आणि त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या भक्तांविषयी अथवा भगवंतांच्या प्रतिस्पर्ध्यांविषयी श्रवण करणे हे आध्यात्मिक जीवनास पोषक आहे. तर आता असं म्हटलं जातं आपण जे भागवतम ऐकतो त्यामध्ये काय आहे, आपण भगवंतांविषयी ऐकतो, भक्तांविषयी ऐकतो आणि भगवंतांचे प्रतिस्पर्धी आहेत, प्रतिस्पर्धी अनेक आहेत. बघा पुढे पुढे आपण ऐकणार आहोत की रावणाने काय केलं, हिरण्यकश्यपूने काय केलं, हिरण्याक्षने काय केलं, तर हे सगळे प्रतिस्पर्धी आहेत भगवंतांचे. पण त्यांविषयी श्रवण केलं तरीही काय आहे, ते आध्यात्मिक जीवनास आपल्या पोषकच आहे. असे म्हटले आहे की वेद आणि पुराणे यांची रचना ही भगवंतांशी आपला तुटलेला संबंध पुन्हा जोडता यावा यासाठी करण्यात आली आहे. अशा शास्त्रांचे श्रवण अति आवश्यक आहे. वेद आणि पुराण ही कशासाठी बनली आहेत, भगवंतांचा जो आपण नातेसंबंध अगदी विसरून गेलोय, तुटून गेलाय जणू काही, तर तो जोडण्यासाठी आहेत. म्हणून शास्त्रांचं श्रवण करणं अति आवश्यक आहे. तर आपण विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल. वंदना माता जी. दंडवत प्रणाम.